निवडणुकीच्या काळात शहर स्वच्छतेकडे जरा दुर्लक्ष झालं असं म्हणत राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी निर्मल भारत यात्रा अंतर्गत आदर्श ग्रुपच्या वतीनं स्वच्छ राहुरी सुंदर राहुरी हे अभियान सुरू करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांचं अभिनंदन केलं. राहुरीचे कलाशास्त्र विज्ञान महाविद्यालय आणि लालाशेठ बिहाणी कनिष्ठ महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमानं या महाविद्यालयातील सामाजिक विचारसरणी असलेल्या तरुणांच्या संकल्पनेतून राहुरी स्वच्छता अभियानाची निर्मिती झाली. 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांचं उद्घाटन राहुरीच्या नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक अशोक आहेर, बबनराव डहाळे, रासकर सर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शहर स्वच्छ करावं ही कल्पना तुम्हाला सुचली त्याबद्दल अभिनंदन. महाराष्ट्र शासनानेही 2002 साली या अभियानाची सुरुवात केली. परदेशातील नागरिकांची स्वच्छतेबाबत जी मानसिकता असते तशी मानसिकता आपल्या लोकांमध्ये तयार होणं गरजेचं आहे. लोकांमध्ये जागृती नसल्यामुळं हे घडतंय. प्रत्येकानं कुठलीही लाज न बाळगता स्वच्छता राखावी असं आवाहन नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी केलं. एकूणच लोकांमधलं जी जाणीव आहे, स्वच्छतेची जी जाणीव आहे, ती जाणीव निर्माण होण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने 2002 साली गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवायचं सुरू केलं. आणि त्याच्या आधी डहाळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या आधी 1 वर्ष आम्ही राहुरी नगरपालिकेमध्ये एरियामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवलं. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने महाराष्ट्र शासनाने ते संबंध राज्यामध्ये स्वच्छता अभियान राबवलं होतं. आपण जर परदेशात पाहिलं तर परदेशात सर्व अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स, जर्मनी, सर्व जपान, सर्व देशांमध्ये, सुधारलेल्या सर्व देशांमध्ये त्या लोकांमध्येच एक मानसिकता त्यांची अशी असते की कुठंही कचरा, म्हणजे त्यांना मनापासूनच वाटतं की कचरा कुठंही टाकू नये, गटारी टाकू नये, रस्त्यावर कुठंही कचरा टाकू नये, हे त्यांच्या मनात असल्यामुळं आपल्याला ते सगळे देश जे आहेत त्यांचे सगळे रस्ते स्वच्छ दिसतात. पण आपल्या देशामध्ये ती अजून जी जागृती व्हायला पाहिजे मनामध्ये ती अजूनही, गेल्या 10-12 वर्षापासून आपण स्वच्छता अभियान राबवतोय तरी त्याच्या आधी तर फारच अस्वच्छता होती. त्या अभियान राबवल्यामुळे तरी पुष्कळ प्रमाणात स्वच्छता झालेली आहे, तरीसुद्धा अजूनसुद्धा आपल्याला मानसिकता, आपल्या सगळ्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे की अजूनही आपल्याला लोक रस्त्यावर गटारीमध्ये कचरा टाकताना दिसतात. आपण घंटागाड्या ठेवा, आधी सुरुवातीला 1 घंटागाडी ठेवली होती, नंतर 2 ठेवल्या आणि सध्या 3 घंटागाड्या. सध्या आपण रस्त्याने शाळेत येताना जाताना बघतो, कुठे बाहेर चाललो असलेलं बघतो, रस्त्याने खूप घाण साचलेली दिसते, त्यावर डास, माशा यांचं खूप अस्तित्व जाणवतं. त्यामुळे काय होतं, आजार पसरतात, दुर्गंधी पसरते आणि त्याचा नागरिकांना, येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत असतो. त्यामुळं हे कार्य आपल्याला करायचं आहे. या मुलांनी जे हे कार्य हाती घेतलेलं आहे ते कुणी न लाजता एकदम जे शाळेत पर्यावरणात जे शिकवलं जातं त्यातून, आणि रोज पेपरमध्ये जे आपण बातम्या वगैरे वाचतो की इथे घाणीचं साम्राज्य असं आहे तसं आहे, त्यातून हे सर्वांनी कार्य हाती घेतलेलं आहे. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, बबनराव डहाळे, रासकर सर यांच्यासह आदींची भाषणे झाली. या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. C24 साठी प्रतिनिधी गणेश नेहेसह कॅमेरामन अक्षय नारद, राहुरी.